ठाकरेंनी लायकी काढली शिंदेंनी जागा दाखवली ठाकरेंच्या विषारी बाणांवर शिंदे तितकाच तिखट प्रहार करूच शकत नाहीत कारण ती दपतीनच ठाकरे शिंदे ब्लेम गेम शिगेला पोहोचला ठाकरेंकडे सहानुभूती पण शिंदेंना फक्त ती एक गोष्ट करून स्वतःला सिद्ध करावं लागेल नेमकं का घडलंय काय जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत माझ्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याचा सूड मी घेणारच आपण जो प्रसाद देऊ तो आयुष्यभर लक्षात राहील अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना जाहीर इशारा दिला ठाकरेंनी शिंदेंची लायकी काढली आणि ठाकरेंची ही टीका शिंदेंच्या मात्र जिवारी लागली उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी जशास तसं उत्तर दिलं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं त्या ट्वीटमध्ये शिंदेंनी म्हटलं काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळालं की माणसाचा मेंदू काम असा होतो कष्टकरी श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसं तळागाळातल्या लोकांना त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात दुसऱ्यांना कायमही न लेखण्यात त्यांचा द्वेष करण्यात त्यांचं आयुष्य जातं म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात जोडे पुसणारे गरीब असतील पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात ते विश्वास नसतात चहावाला रिक्षावाला टपरीवाला वॉचमन हे समाज घटक नेतृत्वही करू शकतात हेच ज्यांच्या पचनी पडत नाही त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काहीही न बोललेलंच बरं केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसं आहेत धनसेवा हीच ईश्वर सेवा ही यांची वृत्ती आहे परंतु संधी मिळेल तेव्हाही तळागाळातली सामान्य माणसं या लोकांना मतदानातून जोडे मार हे नक्की असं मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय शिवसेना सोडल्यापासून एकनाथ शिंदेंनी ठाकरे कुटुंबावर फार टीका करणं टाळलं होतं एखादी किंवा एक दोन वाक्यांते प्रतिक्रिया देत होते मात्र ठाकरेंनी केलेल्या टीकेचा शिंदेंनी चांगलाच यावेळी समाचार घेतला पण या सगळ्यातून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण हे कुठल्या पातळीला चाललंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ट्विटर वॉर करतात माझी मुख्यमंत्री अगदी सर्वच पातळी सोडून बोलत आहेत अवघ्या महाराष्ट्राला हे बघावं लागतंय हे महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव दोघांकडून फक्त अप्रत्यक्ष टीका आणि आता तर त्या एकदम टोकाला जाऊ लागल्यात एकनाथ शिंदे त्यांची पातळी अजून धरून आहेत कारण त्यांचे हात दगडाखाली आहेत शिंदे भाजप सोबत आहेत शेवटी शिंदेना भाजपच्या तालावर नाचावं लागतंय पण या उलट ठाकरेंकडे सध्या काहीच नाहीये ना पक्ष ना चिन्ह ना आमदार ना खासदार ठाकरे राजकीय दृष्ट्या कमकुवत झालेत आणि त्यामुळेच ठाकरे रौद्र रूप धारण करू लागलेत शेवटी ठाकरेंकडून शिवसेना पक्ष हिरावून घेतल्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती आहे कदाचित निवडणुकांमध्ये त्याचा त्यांना फायदा सुद्धा होईल पण या उलट एकनाथ शिंदे यांना मात्र कामाच्या माध्यमातूनच जनतेला उत्तरं द्यावी लागतील हाच एकमेव पर्याय सध्या शिंदेकडे आहे पण या महाराष्ट्राने याआधी अशा पद्धतीचं राजकारण कधीही बघितलं नसेल अत्यंत खालच्या पातळीवरच्या टीका कुरघोडी सकाळ झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोप फक्त हेच डेली रुटीन बनलंय असो आता ठाकरे शिंदे या ब्लेम गेमवर तुम्हाला काय ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा